नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज पेसाचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे. अपडेट आहे मित्रांनो 12/7/2023 प्रसिद्धीपत्रक म्हणून जारी झालेलं आहे. विषय काय आहे बघून घ्या. पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे बाबतचं हे जर नसेल तर याला पर्याय काय ठेवला आहे ते पण इथे सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं 2, 4, 6, 5, 4, 5 मार्काचा जर डाऊटफुल वाटत असेल, गणित विषय अवघड जात असेल, मराठी विषय अवघड जाते असेल किंवा इंग्लिश विषय अवघड जात असेल तर आपले ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकता. एक महिना आहे मित्रांनो, चांगल्या प्रकारे स्टडी केला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 100% यशस्वी ठरणार आहात. थोडक्या बाबीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, ऑनलाईन क्लासची माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मी नेमकं अपडेट काय आहे सविस्तर बघू आपण. तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन संकेतस्थळावर उमेदवारांनी पेसा क्षेत्रामधील अर्ज भरताना पेसा क्षेत्रातील रहिवासी पुरावा अपलोड करा. या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना उमेदवारांनी पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र नसल्याची त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, स्वय घोषणा पत्र अपलोड करावे. उमेदवारांची अंतिम निवड झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळी पेसा क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यायला सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे काय सांगितले बघा, महत्त्वाचा मुद्दा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नसल्यास त्यांनी शाळा सोडण्याचा दाखला अपलोड करायचे, रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचे व स्वय घोषणा प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. जर तुमच्याकडे सद्यस्थितीमध्ये जर पेसा क्षेत्राचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही शाळा सोडलेला दाखला, रहिवासी प्रमाणपत्र व स्वय घोषणा पत्र असे तीन पत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि जर हे अपलोड झालं, फॉर्म भरून झाला, त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमची निवड प्रक्रिया असेल, अंतिम निवड यादीच्या वेळेस तुम्हाला पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे या पत्री परिपत्रकामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे परिपत्रक तुम्हाला समजलं असेल तर ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले फ्री मधले व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील व ऑनलाईन क्लास ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचे त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी असतील 100% सक्सेस होण्याची हमी दिली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नो रिस्क, तुम्हाला एकदम योग्य मार्गदर्शन TCS प्रमाणे भेटणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, IPPS TCS प्रमाणे ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत आपल्या आतापर्यंत त्या सर्व परीक्षेचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आजच तुम्ही संपर्क करू शकता 9665484048 या संपर्क क्रमांकावर. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.